योद्धा तुमचे गायकवाड शिवे खास मुंबईवरून आलेल्या प्रिय आणि रेशमा उपस्थित बंधू आणि भगिनी, तुमचा उत्साह पाहून मलाही खूप उत्साह आलेला आहे। कारण या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर योद्धा टीमनं याचं आयोजन केलेलं आहे। कांजनच्या महोत्सव आपण सर्व त्यामध्ये सहभागी झालात। कांजनचं महत्व काय, त्याचे गुण काय, याचं सर्व विवरण, याची सर्व चर्चा तुम्ही ऐकली आणि तुम्ही रोज तेच करत आहात। जेव्हा आपण एखाद्या कामामध्ये उतरतो, एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो, त्यावेळेला मात्र ती गोष्ट साध्य करण्यासाठी माणसाच्या मनामध्ये निग्रह असला पाहिजे, आग्रह असला पाहिजे। जेव्हा माणसाच्या मनामध्ये निग्रह असेल, आग्रह असेल, त्याच वेळेला ती गोष्ट साध्य होऊ शकते। आणि मला असं वाटतं त्या कुवतेचे, त्या पात्रतेचे तुम्ही आहात। आणि म्हणूनच या कांजन या मोहिमेमध्ये तुम्ही उतरलेला आहात। तर माणसाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टीचे बदल असतात, टर्निंग पॉइंट असतात। हा एक सुद्धा तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट आहे। या अर्थानं पैसे मिळवून देण्याच्या अर्थानं माणसाच्या जीवनामध्ये स्वास्थ्यच केव्हा लागतं, जेव्हा माणूस स्वस्थ असतो, पैसा प्राप्त होतो, त्यावेळेनंतर तो खऱ्या अर्थानं नोकरीला लागतो, धंद्यात पैसा मिळतो, तर नंतर तो खऱ्या अर्थानं स्वस्थ होऊ शकतो। आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे परोपकाराची देखील पूर्ती यामध्ये करता येते। पुण्यकर्म देखील आपल्याला लोकांना सांगून शिकून यामधून पुण्यकर्म देखील प्राप्त करून घेता येते। तर ज्या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छित की तुम्ही अशा कुटुंबामध्ये जा जो निगेटिव्ह आहे, आणि त्याला सांगा समजून या कांद्याचं महत्व काय, या पाण्याचं महत्व काय, तुझ्या आयुष्याला कसं उपयोग आहे, कुटुंबाला कसं उपयोग आहे, आजार कसे हातून पडतात, काय होतं, हे सगळं तुम्हाला माहीत आहे। तुम्ही त्यात तुम्ही एक्सपर्ट आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही। तो निश्चितपणे पॉझिटिव्ह झाल्याशिवाय राहणार आहे। आणि ही संधी आहे, महिलांच्या घरामध्ये घुसायला संधी आहे। आपण आज ओळखी पाहून घुसतो आहोत, हा ओळखीचा, तो ओळखीचा, तो नात्याचा, तो वंद्याचा, तो याचा, तो त्याचा, पण आता महिला जी हीच ओळख करून तुम्ही जर घुसलात, शहरामध्ये घुसायला एक संधी आहे, ग्रामीण भागात आहे, शहरामध्ये घुसायला संधी आहे। आणि ही संधी जर तुम्ही उपलब्ध केली महिला दिनाच्या निमित्तानं, खास तुम्हाला भेटायला आलो, तुमचं स्वागत करायला आलो, तुमचं सत्कार, पण आम्ही एक नवीन गोष्ट तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे, असं जर तुम्ही सुतवाच केलं, असं जर सांगितलं, मला असं वाटतं तुमच्या उद्योग उभारणीला निश्चितपणे त्याचा फायदा होईल। खूप गोष्टी बोलता येईल, खूप गोष्टी सांगता येईल, पण सांगितल्याप्रमाणे प्रेमासारख्या या महिलेनं संपूर्ण देशभर हिंडून आज काही हजार मशीद त्यांनी विकलेल्या आहेत, आणि त्यांची प्राप्ती सांगितल्याप्रमाणे काही कोटीच्या घरात म्हटली। आणि म्हणून ही आम्ही प्रिया होऊ शकतो, आम्ही प्रियाच्या बरोबर जाऊ शकतो, आणि असा चंग अशी जर मनसुभा तुम्ही मनामध्ये बांधला, तर मला असं वाटतं की यश फार दूर नाही। खरं सांगितलं गेलं असेलच तुम्हाला की जगाच्या बाजारपेठेमध्ये आपला देश तसा आतण आज पोलोसिनच्या माध्यमातून खूप आता ग्रासलेला आहे। अनेक प्रकारचं या देशामध्ये जे पोल्युशन झालं आहे, म्हणजे पाण्याच्या माध्यमातून असेल, हवेच्या माध्यमातून असेल, सर्व बाजूनी देश असा ग्रासला गेलेला आहे, आणि मानवी जीवन धोक्यात आले अशा प्रकारची शंका शास्त्रज्ञ व्यक्त करतात। आणि आपल्या सर्वांना माहिती की पिण्याच्या पाण्याचा उपयोग, जे काही आजार आहेत, 70-90% आजार हे केवळ पाण्याने होतात। आणि जर चांगलं पाणी या कांजनमधून मिळालं, शुद्ध पाणी मिळालं, अमृत मिळालं, माणसाचं जीवन सुखी होऊ शकतो, हे तर आपण सांगतोच आहोत। आणि म्हणून हे करण्यासाठी पुढच्या भविष्यामध्ये आज जगाऱ्याचं महत्त्व पटणार नाही, पटलेलं नाही, म्हणून तर विक्री कमी झालेली आहे। आज हिंदुस्थानमध्ये काही हजार काही लाख मशीन गेलेल्या आहेत, पण हिंदुस्थानची लस लोकसंख्या जर विचार घेतली, 130 कोटी, आज मला वाटतं ती जवळजवळ 150 160 कोटीच्या जवळ आसपास आहे, ही जर घेतली
तो या देशामध्ये किती वर्ष लागतील याचा जर विचार केला, सोडू द्या गरीब माणसं, सोडू द्या झोपडीतली माणसं, पण मध्यम माणूस त्याची कुवा ते घेण्याचा, आणि मध्यम जो श्रीमंत आणि तो अति श्रीमंत, ही जर कॅटेगरी या वर्गातली जर माणसं आपण पाहिली, यांना जर हा जर मंत्र आपल्या या कामधून वाटायचा समजला, मला असं वाटतं निश्चितपणानं भविष्यामध्ये ग्राहक भरपूर राहणार आहे. आणि म्हणून तेव्हासारखा पगार तुम्हाला मंथली म्हणजे उत्पन्न देखील मिळायला भविष्यामध्ये मला वाटतं काही अवघड गोष्ट राहणार नाही. आणि म्हणून चला सर्वजण आपण या दिवशी कामाला लागा, आणि सर्वजण आपण यामध्ये निश्चितपणे या तयारीला निग्रहानं उत्साहानं यामध्ये उतरूया. खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, परंतु मी आलो उशिरा त्याबद्दल क्षमस्व, परंतु आपण सर्वांनी यामध्ये ज्याबद्दल सहभाग दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. गायकवाड आणि चिवळे या दोघांना ही टीम खरंच खूप चांगली, यांचं कौतुक खूप करतो. मनापासून झोकून हे काम करतात, आणि जेव्हा माणूस झोकून काम करतो, मनापासून झोकून तुम्हाला समोर असेल, त्यावेळेला माणसं यशस्वी होतात. आणि मला असं वाटतं ही माणसं पूर्ण यशस्वी होत आहेत, होताना दिसत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल तुम्ही ठेवा.